नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता गरमीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे शरीराला काहीतरी थंड हवं म्हणून मी तुम्हाला आज मस्तपैकी असा ऑरेंज ज्यूस बनवून दाखवणार आहे. ह्या ऑरेंजना संत्रेसुद्धा म्हणतात. ह्या संत्र्यांपासून आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदा होतो. ह्या संत्र्यांमध्ये सोडियम, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम यासारखी खनिजे आढळतात. तसेच संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी ही मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्ही रोज एक संत्र्याचा तुमच्या आहारात समावेश केला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याससुद्धा मदत होते. हे संत्रे थोडेसे आंबट असतात, त्यामुळे खाल्ले जात नाहीत, म्हणून तुम्ही याचा ज्यूससुद्धा बनवून पिऊ शकता. त्यासाठी मी इथे हे संत्रे घेतलेले आहे. आता ह्या संत्र्याची मी वरून अशी सर्व साली काढून घेते. ह्या संत्र्यांच्या साली पटकन हाताने निघतात, त्याला सुरीची काही गरज नाही. अशा मी सर्व साली काढून घेतलेल्या आहेत. इथे मी चार संत्रे घेतलेले आहेत. आता मी या संत्र्यांना मधोमध असा कट देते, कारण मला ह्या संत्र्यांमधून बी काढायचे आहेत. इथे ह्या संत्र्यामध्ये बी नाहीच आहेत, पण संत्र्यांमध्ये भरपूर प्रमाणात बी असतात. मधून असे कट केल्यानंतर ह्या संत्र्याचे बी निघतात. हे असे मध्ये कट केल्यामुळे एकदम इझिली ह्याचे बी निघतात, कारण बी घातले तर ज्यूस एकदम कडू लागतो. म्हणून इथे सर्व बी असे काढून घ्यायचे आहेत. ऑरेंजमध्ये भरपूर प्रमाणात बी असतात. इथे हे सर्व बी असे मी काढून घेते. ऑरेंजचे सर्व बी काढून झाल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे कट केलेले पीस आहेत ऑरेंजचे, ते सर्व पीस त्याच्यामध्ये टाकून देते. चवीनुसार मी थोडंसं मीठ घालते आणि इथे मी 4 ते 5 चमचे साखर घातलेले आहे. साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मिक्सरला छान असं हे फिरवून घ्यायचं. 2-3 मिनिटे असं फिरवल्यानंतर छान हे बारीक एकदम याची पेस्ट तयार होते आणि साखरसुद्धा विरघळली जाते. नंतर हे जे वाटलेलं आहे ते सर्व मी एका चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि चाळणीमधून मी हे असं गाळून घेते. म्हणजे याचे जे कण असतात ते सर्व वरती राहतात. थोडेसे बीज जर एखादा राहिला असेल तर तो बीजसुद्धा वरती राहतो. आता हे छान असं हे गाळून घ्यायचं, म्हणजे वरती त्याचा असा पूर्ण असा हा चोथा राहतो. तुम्ही पाहू शकता वरती जो केस राहिलेला आहे ऑरेंजचा, त्याच्यामध्ये बियासुद्धा सापडतात. अशा जर राहिलेल्या बिया असतात त्यासुद्धा वरती आपल्याला गाळणीमुळे सापडतात. इथे जो काढलेला ज्यूस आहे तो सर्व ऑरेंजचा ज्यूस आहे. याच्यामध्ये पाणी नाही आहे, पण तुम्ही याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालू शकता. इथे मी थंड होण्यासाठी बर्फाचे थोडेसे पीस घातलेले आहेत. तुम्ही जर बर्फ खात नसाल तर इथे थंड पाणीसुद्धा घालू शकता आणि छान असा हा थंड ज्यूस बनून तयार होतो. इथे हा ज्यूस बनून तयार झालेला आहे. मी आता हा ग्लासमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता खूप छान ज्यूस बनलेला आहे. याचा कलरसुद्धा एकदम ऑरेंज आलेला आहे. तुम्हाला मी इथे एक प्रमाण सांगते. एका संत्र्यापासून 1 ग्लास ज्यूस तयार होतो. इथे मी 4 संत्रे घेतले होते, त्यामुळे माझे इथे 4 ग्लास ज्यूस तयार झालेला आहे. मग कशी वाटली तुम्हाला ऑरेंज ज्यूसची रेसिपी? तुम्हीसुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.